जालन्यात देवेंद्र फडणवीस आणि गुणरंत सदावर्ते यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। काल मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागलं आणि शरद पवार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली। त्यामुळे या दगडफेकीमागे मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे आणि हे सर्व काही भाजप नेत्यांनी घडवून आणलं आहे असा आरोप जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे। त्यामुळे याच्या निषेधार्थ आज फडणवीस आणि सदावर्ते यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं। त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादींच्या नेत्यांनी केली आहे। भाजप नेत्यांचा 100% हात आहे। त्याचं कारण असं आहे की आपण पाहिलं की जेव्हापासून आंदोलन सुरू झालंय सदाशिव खोत असतील, पडळकर साहेब असतील, हे दोन्ही लोकांनी जाऊन वेळोवेळी तिथं ज्या पद्धतीनं या आंदोलनकर्त्यांना भडकवू भाषणं केली, ज्या पद्धतीने त्यांना भडकवण्याचं काम केलं, संप मिटू न देण्याचं काम केलं, अनेक वेळा त्या चर्चेमध्ये सुद्धा हे दोघे सहभागी होते, तरी हे संप मिटू दिला नाही, तर ह्याच्यामागं 100% आमची शंका आहे की कुठं ना कुठं भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये हात आहे।